प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व सोबत स्थानिक संस्था कर रद्द करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बाल यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लेखी उत्तर दिले आहे यामध्ये सांगितले की शासन अधिसूचना एकवीस ऑगस्ट दोन हजार महानगरपालिका अधिनियमांच्या तरतुदींना बाधा न येता स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री व फल या संबंधीच्या सलेखांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमे बसवायच्या मुद्रांक शुल्कात जर असा सल्लेख हा एक किंवा अतिमहत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प असलेल्या शहरात स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित असले तर विक्री किंवा दान सहलेखाच्या बाबतीत अशा रीतीने स्थित असलेल्या मालमत्तेच्या मूल्यावर व फलभोग गहन ग्राहणसलेखाच्या बाबतीत त्या सलेखात नमूद केल्याप्रमाणे त्या सलेखाद्वारे प्रतिभूत केलेल्या रकमेवर एक टक्का या दराने अधिभार आकारून वाढ करण्यात येते आणि ते या अधिनियमे गोळा करण्यात येते सदर अधिसूचनेमधून प्रधानमंत्री आवास योजनेस बघण्यात आल्याचे दिसून येत नाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क व सोबत आकारण्यात येणारे एक टक्का शुल्क हे उपरोक्त शासन अधिसूचना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरानुसार आकारण्यात येत आहे त्यात एलबीटीचा समावेश नाही तसेच हे शुल्क पंतप्रधान आवास योजनेसाठी वगळण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे लेखी उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे